आयुर्विहार कसं आहे ना की निसर्ग आणि आपण, म्हणजे निसर्गापेक्षा आपण वेगळे नाही होत. ओके, ज्या गोष्टी निसर्गामध्ये आहेत त्याच आपल्यामध्ये आहेत, प्रत्येकामध्ये आहेत. म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे जशी पाच तत्व निसर्गामध्ये आहेत तीच पाच तत्व शरीरामध्ये आहेत आपल्या. निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजे आपल्याला मिळालेलं हे अनमोल आयुष्य, आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद, हे जाणून घ्यायला आयुर्विहार हा आपण एक उपक्रम राबवतोय. म्हणजे प्रकृतीची ओळख, प्रकृतीच्या सानिध्यात, म्हणजे आपल्या प्रकृतीची ओळख प्रकृतीच्या सानिध्यामध्ये, म्हणजे अनुभवणं, म्हणजे ऍक्च्युली बोलायला गेलं तर प्रत्यक्ष जगणं, तर एक त्याचा एक अनुभव, निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न, निसर्गातल्या वनस्पतींची ओळख, नुसती ओळख नाही तर प्रत्यक्षरित्या आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून निसर्गातल्या वनस्पतींचा वापर आपल्या आयुष्यामध्ये कसा करू शकतो. आणि निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे आता जसं आपण जोशीबागेत करतोय, तर जोशीबागेमध्ये निसर्गाच्या प्रती जे प्रेम आहे तर ते प्रत्येक गोष्टीमधून मला इथे दिसतंय, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसतंय. तर अशा ठिकाणी निसर्गाच्या जवळ जायला खूप छान वाटेल. जसं आपण जलगाथा आहे, पंचतत्व आणि आपलं शरीर आहे, त्याच्यानंतर तिथे मेडिटेशन चक्र मेडिटेशन आहे, आणि हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात. हे खूप महत्वाचं आहे की हे सगळं इतर ठिकाणी होतं पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जास्त छान वाटेल. आणि रोजच्या दिनक्रमामधला आयुर्वेद.